नागपूर जिल्ह्यात डेंग्यूचा प्रकोप वाढतोय. गेल्या वर्षीच्या तुलनेत डेंग्यू रुग्णांची संख्या यंदा मोठ्या प्रमाणात वाढतेय. सध्या नागपुरात डेंग्यूचे 170 रुग्ण आहेत. ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला 60 नवे डेंग्यू रुग्ण आढळले. जानेवारी ते ऑगस्ट या महिन्यात एकूण 1250 संशयित रुग्णांपैकी 170 जणांना डेंग्यूची लागण झाल्याचं निदान झालेलं आहे. आत्तापर्यंत 3 जणांचा मृत्यू झालाय. महापालिकेकडून उपाययोजना केल्या जात आहेत. नागरिकांनीही स्वच्छता ठेवावी असं आवाहन महापालिकेनं केलंय. डेंग्यूचे रुग्ण नक्कीच वाढलेले आहेत. मागच्या वर्षीच्या तुलनेचा आपण विचार केला तर यावर्षी खूपच वाढ झालेली आहे. परिसर स्वच्छ ठेवा, अडगडीचे सामान घरामध्ये जास्ती ठेवू नका, खूप दाटलेल्या वसाहतमध्ये म्हणजे घरामध्ये अंधारात राहू नका, जिथे व्हेंटिलेशन आहे त्या घरामध्ये राहा, मच्छरदाण्यांचा वापर करा आणि घाण करू नका, डबके वगैरे साचवू नका. जिथे डबके असतात तिथे गप्पी मासे आम्ही टाकतो. लाल मातीतली कुस्ती म्हणजे